नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केजीएन मॅथ आणि रीजनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आवाज बसलेला असल्यामुळे बोलण्याचाही त्रास होत आहे, तरी एक व्हिडिओ महत्त्वाचा सांगत आहोत। खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे, भागीदारी, पार्टनरशिप। एका व्यापारात ए बी आणि सी हे तीन भागीदार आहेत। एकचा नफा एकूण नफ्याच्या 3/16 आहे, तर बीचा नफा एकूण नफ्याच्या 1/4 आहे। सीला 243 रुपये नफा मिळाला तर बीला किती रक्कम मिळेल? पहिला मुद्दा, असा प्रॉब्लेम वाटला तो समजतच नाही काय करायचं। एका व्यापारात ए बी सी हे तीन भागीदार आहेत, एकूण नफ्याचा म्हणताय, एकूण नफा अर्थ काय झालं बाबा? ए ला मिळणारा नफा, बी ला मिळणारा नफा आणि सी ला मिळणारा नफा, या तिघांच्याही नफ्याची बेरीज केली तर त्याला म्हणतात एकूण नफा। सांगा पहा, आता इथं 3/16 आहे, शब्द पाहून घ्या, एकूण नफ्याचा 3/16। मग ज्या विद्यार्थ्याने हे टेक्निक माहित असल त्याने सहज सुटते। 3/16 याचा अर्थ होतो 3 × 16। हा झाला एकूण नफा। आळाण्या भाषेत कसा हिशोब आहे? एकूण नफ्यापैकी एका नफा म्हणजे अर्थ झाला हे 3/16। आपण अपूर्णांक म्हणून त्याच्याकडे पाहतो, एकूण नफा 16, 3/16 म्हणजे 16 पैकी 3 कोणाचा? तर एकचा। आपल्याला पटकन डोक्यात आलं पाहिजे, रेशो मध्ये दिलं एकूण नफा कसा मांडला, ए प्लस बी प्लस सी, 3/16 आहे तर 3 × 16। मग ज्या विद्यार्थ्याला हे काढता आलं 3/16 म्हणजे 16 पैकी 3 नफा कोणाचा आहे, एचा, 16 पैकी 3 तर 16 झाला एकूण नफा। एकूण नफा असा, तर बीचा नफा एकूण नफ्याचा 1/4 आहे। बीचा नफा एकूण नफा आहे ए अधिक बी अधिक सी, तर याचा अर्थ घेतला पाहिजे एकूण नफा झाला 4, या 4 पैकी 1 नफा कोणाचा आहे, तर बीचा आहे। तर आपल्याला लिहा लागल 1 × 14 = 4। बस हे चॅलेंज बसलं अपूर्णांकाचा सेन्स, तुम्ही म्हणजा कसं नाही समजलं? लहानपणापासून पहिल्या वर्गापासून शाळा शिकतो, आणि 8व्या वर्गात गेलो, 9वीत गेलो, टेस्ट पेपर झाला, शिक्षक पेपर तपासतील, पेपर तपासल्यावर मार्क टाकतील, आपल्याला नेहमी 35च भेटे असा राऊंड मारते, इथं कोंबडा तेव्हा कसं समजते बाबू किती भेटले, तसं 35च भेटले। आवा तेव्हा म्हणतो का 35/100 भेटले? नाही म्हण, समोरच्याने समजते याने 35 भेटले म्हणजे 100 पैकी भेटले, पण लिहिताना कसा लिहिते 35/100, पण अर्थ ह्या निघते 100 पैकी 35 गुण मिळाली, मग तोच अर्थ लिहिता आहे। 3/16 अर्थ तर एकूण 16 नफ्यापैकी 3 नफा कोणाला मिळाला, तर ए ला मिळाला 1/4, तर एकूण नफ्याचा 1/4 अर्थ निघते तर एकूण 4 नफ्यापैकी 1 नफा कोणाचा, तर बीचा। बस असं डोक्यात ठेवा, मग आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे का इथं ए प्लस बी प्लस सी, इथंही ए प्लस बी प्लस सी आहे, ए प्लस बी प्लस सी ची एका ठिकाणी किंमत आहे 16, तर ए प्लस बी प्लस सी ची दुसऱ्या ठिकाणी किंमत आहे 4,
दोगावा दे कॉमन कोण आहे तर ए प्लस बी प्लस सी आहे इथं जर 16 किंमत असेल तर 100% इथं पण किती पाहिजे मात्र 16 पाहिजे अलग अलग आहे तसं होणार नाही कारण तो कॉमन आहे याची किंमत जर 16 इथं पण 16 लागल इथं जर 4 असेल तर इथं पण 4 लागल मात्र फरक आहे इथं 16 आहे तर इथं 4 आहे मग या चारचा आपल्याला 16 करा लागल आणि या कारणास्तव याने 4 ने गुणाला 4 एक 4 इथं आला 4 4 चौक 16 इथं आला 16 याने या आता तयार झाला आता तुम्हाला बरोबर दिसल का बा हा कॉमन आहे तर दोघांच्या किमत्या पण तशाच कॉमन राहील सारख्या अर्थ या झाला का एक किंमत झाली 3 या ए प्लस बी प्लस ची किंमत झाली 16 आणि बी ची किंमत झाली 4 तर बा आपल्याला मांडता येते ए बरोबर 3 ए प्लस बी प्लस सी बरोबर 16 आणि बी बरोबर 4 चलो बोलो या ए ची किंमत इथं ठेवा ए जाईल बी ची किंमत इथं ठेवा बी जाईल म्हणजे 3 प्लस 4 प्लस सी बरोबर 16 4 3 7 प्लस सी बरोबर 16 याचं तिकडं पक्षांतर करा सी बरोबर 16 मायनस 7 सी बरोबर 9 हा रेशो आहे रेशो मध्ये सी ची किंमत मिळाली किती मिळाली हा रेशो आहे 9 तो प्रॉब्लेम सांगते कबा सी ला किती रुपये मिळाले तर 243 रेशो मध्ये सी चा नफा आहे किती बात 9 संख्येमध्ये सी चा नफा आहे 243 म्हणून या 9 ची किंमत 9 ची किंमत झाली 243 या येत्या खाली गेला इथं काहीच नाही म्हणजे 1 तर 243 भागीला 9 243 ला 9 न भागलं तर 9 2 18 उरले 6 उतरवले 3 9 7 63 म्हणजे कितीचा भाग गेला बा तो बा 27 चा भाग गेला 1 ची किंमत 27 त्याला प्रश्न विचारला का बी ला किती रक्कम भेटेल तर बी ची व्हॅल्यू किती आहे हा बी तर बी ची व्हॅल्यू आहे 4 एफ ची किंमत 27 तर 4 ची किंमत किती तर तुमच्या डोक्यात आलं पाहिजे 4 ची व्हॅल्यू किती एफ ची किंमत 27 तर 4 ची किंमत किती तर या 4 न 27 ने गुणा लागल 7 चौक 28 उरले 2 4 2 8 2 10 तर या बी ला किती नफा मिळवून बा तर 108 ऑप्शन 5 अंकाळ करायचं बोला आवडलं असं तर लाईक करा शेअर करा आठवणीनं मित्रांना सांगा सबस्क्राईब करा आणि आवर्जून घंटी वाजवा नमस्कार.